सावनेर तालुका में हाल ही में कुछ स्थानों पर भारी बारिश और ओलावृष्टि भी हुई। इससे इस क्षेत्र के किसानों को काफी नुकसान हुआ है। खेतों में संतरे, कपास, गेहूं, चना, अरहर और पत्तेदार सब्जियों को बड़े पैमाने पर नुकसान हुआ है। खासकर नांदा गोमुख, जोगा, खुर्सापार, बिड़गांव, रायबासा, जटामखुरा, जैतपुर और आसपास के अन्य गाँवों में भारी क्षति हो रही है। इससे किसान संकट में है। सरकार को फसल क्षति का तत्काल सर्वे कराकर किसानों को उचित मुआवजा देना चाहिए, ताकि किसानों को मुआवजा मिले तो वे अपने परिवार को आर्थिक रूप से मदद कर सके। ऐसी मांग सावनेर पंचायत समिति सभापति अरुणा शिंदे के नेतृत्व में उपविभागीय अधिकारी संपत खलाटे को दी गई। जिला परिषद के पूर्व उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, जिला परिषद सदस्य ज्योति सिरस्कर सहित इतर बड़ी संख्या में किसान इस वक्त मौजूद थे। सावनेर तालुक्यात 2-3 दिवस अगोदर पहले गारपीट झाली, त्यातही शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं। त्यात हरभरा, गहू आणि संत्रा याचे जास्त नुकसान झालेलं आहे। फळांचं पण म्हणजे जे ओलीतमध्ये जे भाज्या आहेत, ओलितांचे ज्या हे आहेत, त्याच्यात शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालेलं आहे। तसं त्यावेळेस आम्ही सर्व सुनीलबाबूच्या मार्गदर्शनात त्यांच्याबरोबर आम्ही दौरा केला आणि त्याची माहिती तहसीलदार नारायण पण होते, कृषी अधिकारी पण होते सोबत, ते निवेदन दिलेलं आहे आम्ही एक SDOंना। तसेच आता काल रात्री परत गारपीट झाली, वादळ आलं, त्यात जोगा माळेगाव तो साईड पूर्ण याच्यामध्ये अडलेला आहे। त्यात पण नुकसान म्हणजे गहू, हरभरा आणि संत्रा याचं नुकसान झालेलं आहे। शासनाला आमची एवढीच विनंती आहे की जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते त्यांच्या लोकांनी लगेच पंचनामे करून शासनाला ते पाठवावे आणि त्यांना मोबदला, जास्तीत जास्त मोबदला, नुकसान भरपाई करून देण्यात यावी। शासनाला माझी एकच मागणी आहे की मागे जे नुकसान झालेलं होतं गारपिटीमुळे त्याचेही अजून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे आलेले नाहीत। त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे, त्यांचं कुटुंब वाऱ्यावर पडलेलं आहे। तसेच आता याचेसुद्धा पंचनामे करून किती दिवस ठेवणार हे शासनालाच माहिती आहे। 2-3 दिवस अगोदर या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची गारपीट झाली, त्यामुळे संत्राचा जो कास्तकार, संत्रा उत्पादन जो कास्तकाराचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालं। त्यासोबत चणे, गहू या सगळ्या गोष्टीचं मोठं झालं। त्यात परस्पर काल रात्रीसुद्धा ह्या भागामध्ये पाटसांगी ते इकडे ह्या भागामध्ये म्हणजे केळवत सर्कल असो, वाकोडी जिल्हा परिषद सर्कल असो, बडेगाव सर्कलला मोठ्या प्रमाणात रात्री 12च्यानंतर गारपीट झाली। त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं। एक तर यावर्षी कापसाला दर नाही, कसं तरी पाया मिळत नाही कापूस काढायला। आज प्रत्येक 20 रुपये किलोच्या हिशोबानं कापसाला कापूस काढण्यासाठी लोकांचं बांध्यावर अजूनही कापूस जशाचा तसा आहे। म्हणजे यावेळेस चारही बाजूनं कास्तकाराची मोठ्या प्रमाणाची पिडून उघडून राहिली। तो कुठेतरी शासनाला त्या संबंधित उजेडणा देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सभापती पंचायत समितीच्या अरुणाताई शिंदे, मनोहरभाऊ कुंभारे, प्रकाशजी पराते, गोविंदाभाऊ ठाकरे यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही या ठिकाणी SDOला निवेदन दिलं की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला त्याची बांध्यावर जाऊन त्यांच्या शेतीमध्ये जाऊन आरायणी पटवारीनी मोक्का चौकशी करावं व झालेल्या नुकसानाची शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी आपला अहवाल सादर करावा। महाराष्ट्र TV24 के लिए किशोर ढुंडेले, सावनेर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ दे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लेबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक, वोकल एंड इंस्ट्रूमेंटल, डांस, क्लासिकल एंड वेस्टर्न, स्पोर्ट्स, इंडोर एंड आउटडोर। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज, 38 वेड़ाहरे आउटर रिंग रोड, पोस्ट वेसा, नागपुर। अवर ब्रांचेस एट रामेश्वरी एंड वेड़ाहरी। कॉन्टैक्ट नंबर 7276066999,
and 7276055999 Central Provincial School and Junior College.